स्तरावरचे नेते, राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा ज्या ठिकाणी सभेला येतात त्या सभेच्या 50 मीटरच्या अंतरावर भाजपच्या उमेदवाराला पदयात्रा करायला कशी काही परवानगी दिली? त्या पराभवाच्या छायेमध्ये आहे, भाजपला पराभवाची भीती वाटते आणि म्हणूनच या ठिकाणी असा बालिशपणा आणि कोळसाळपणाचं कारण ते भाजपचे उमेदवार. पोलिसांना आजही त्या राज्यपालांमध्ये तत्कालीन राज्यपालांबद्दल कळवळ आहे, कारण ते भाजपचे नेते आहेत. कायकालची वाळू सरकार लागलेली आहे आणि म्हणूनच आज या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या आमच्या महाविकास आघाडीचा जो मेळावा होता त्या मेळाव्याच्या प्रसंगी सर्व भाजपच्या उमेदवारांच्या मंडळींनी एकूणच शहर भाजपने या ठिकाणी दादांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच जोरदार घोषणा देणे आणि एकूणच त्या ठिकाणी फटाके वाजवणे या प्रकारचा बालिशपणा आणि खोडसाळपणा केलेला आहे. त्याचा आम्ही निश्चित या ठिकाणी या त्या सर्व पक्षाचा त्या उमेदवाराचा निषेध व्यक्त करतो. मुळात पुणे शहर पोलिसांनी याचा खुलासा करण्याची गरज आहे. राज्य स्तरावरचे नेते, राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा ज्या ठिकाणी सभेला येतात त्या सभेच्या 50 मीटरच्या अंतरावर भाजपच्या उमेदवाराला पदयात्रा करायला कशी काही परवानगी दिली? आणि जर दिली असेल तर त्यांना फटाके नका उडवण्यापासून आणि या ठिकाणी घोषणा देण्यापासून का रोखलं गेलं नाही याची चौकशी होण्याची गरज आहे. पण एकूणच भाजप या पराभवाच्या छायेमध्ये आहे, भाजपला पराभवाची भीती वाटते आणि म्हणूनच या ठिकाणी असा बालिशपणा आणि कोळसाळपणाचं कारण ते भाजपचे नाही. तुम्ही तक्रार या ठिकाणी आरोन आम्ही सकाळी तक्रार दाखल करत आहोत. या ठिकाणी जे पोलीस अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांची चौकशी केली जावी. पुणे शहर पोलिसांना या ठिकाणी ऑब्झर्व्हरनी जा विचारावा अशा प्रकारची मागणी आम्ही उद्या सगळे आरोप करतो. तुम्ही कारण सात वाजता सभा चालू झाल्यानंतर, 7:15 सभा चालू झाल्यानंतर साधारणतः 7:45 दादांचं भाषण चालू असतं. या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या घोषणा, कुठल्या प्रकारचा ढोली बाजा, कुठल्या प्रकारच्या नकारात्मकमध्ये भाजपला आपला उमेदवार कसा बसा कसा निवडून द्यावा आणि समोरचा उमेदवार कसा अडचणीत द्यावा यासाठीचा खडाडोब आहे. ज्या राज्यपालांनी, ज्या तत्कालीन राज्यपालांनी महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला, एकेरी उल्लेख केला, त्यांची आज हकालपट्टी न करता त्यांना सन्मानाने त्यांचा राजीनामा घेतलाय, त्याच्यामुळे त्यांचा निषेध व्यक्त करण्याकरता समस्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिकृतीची फुग्यासहित त्या ठिकाणी ते फुगे सोडण्याकरता या ठिकाणी तयारी केली होती. पण पोलिसांना आजही त्या राज्यपालांमध्ये तत्कालीन राज्यपालांबद्दल कळवळ आहे, कारण ते भाजपचे नेते आहेत आणि म्हणून त्या संदर्भात कार्यकर्त्यांना रोखलं गेलं. एकूणच भाजपच्या नेत्यांची काळजी प्रशासनाला कशी आहे ते उजेड झालेलं आहे. पोलिसांच्या समोर हे चालू होतं, आम्ही पोलिसांशी बोललो सर, पोलिसांनी स्वतःहून काहीच याच्यामध्ये कार्यवाही केली नाही. आम्ही बोलल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पळत गेले. पण हे निश्चितच आहे की पोलिसांनी या संदर्भामध्ये तटस्थाची भूमिका घेण्याची नका गरज नव्हती, त्या संदर्भात त्यांच्यावर दबाव आहे हे निश्चित स्पष्ट झालं. राज्यपालांच्या म्हणजे हे निश्चित दादांच्या ह्या शहरावरची काही पकड आहे, त्या माध्यमातून आमचा पराभव होऊ शकतो अशी भाजपच्या उमेदवार आणि भाजपच्या शहर भाजप चंद्रकांत पाटलांपासून सगळ्यांच्या मनात असणारी भीती ही फटाक्याच्या माध्यमातून दिसून आली. पोलिसांचा हलगर्जीपणा म्हणतात, निश्चित पोलिसांचा हलगर्जीपणा आहे किंवा पोलिसांवर या ठिकाणी पालकमंत्र्यांचा आणि भाजपचा दबाव आहे असं या ठिकाणी निश्चित सिद्ध होतं. नाही, भाषण सुरू असताना तुम्ही पण पोलिसांना सांगितलं केव्हा असतं तेव्हा पोलीस काय या ठिकाणी पोलीस निरीक्षक आणि तटकरे साहेब होते, मी त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली, ते तात्काळ स्टेजच्या खाली या संदर्भात पाहायला गेले. पण एकूणच त्या ठिकाणी ज्या नका पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये भाजपच्या उमेदवारांची रॅली चालू होती त्यांचा हा निष्काळजीपणा आहे आणि त्याचबरोबर पोलीस निरीक्षकांनी सभेच्या ठिकाणी 50 मीटरच्या आतमध्ये भाजपच्या उमेदवारांना फटाके फोडायला, घोषणा द्यायला, पदयात्राला का परवानगी दिली हा सुद्धा या ठिकाणी चौकशीचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि उद्या निश्चित आम्ही आरोपकडे या संदर्भातील तक्रार दाखल करू.